कारण देशद्रोही कोण, विरोधी पक्षाला देशद्रोही म्हटलं आम्ही आमच्या विधान परिषदेत, कोणता विरोधी पक्षाचा सदस्य देशद्रोही आहे, त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल आहे? उत्पादन खर्चावर आधारित भाव म्हणजे दीडपट दिला जाणार अशा प्रकारची घोषणा केंद्रानं केली होती. आज 2023 आहे, परंतु अजूनही शेतमालाला भाव मिळत नाही. परंतु हा हिरकणी कक्षाची अवस्था नुसते कागदावर आहे मेजॉरिटी ठिकाणी, आणि ती स्थिती विधिमंडळात सुद्धा आहे. विधान परिषदेमध्ये आज कामकाज सुरू होताना महाविकास आघाडीच्या वतीनं काल मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं, चहापानाच्या संदर्भात विरोधी पक्षाने या चहापानावर बहिष्कार घातलेला होता. मुख्यमंत्र्यांनी चहापानाला निमंत्रित विरोधी पक्षाला आम्हाला केलं होतं, आणि आम्ही महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे, महाराष्ट्रातलं द्रोह, महाराष्ट्राशी द्रोह करणारं सरकार या महाराष्ट्रात आता आहे, म्हणून आम्ही काय आपल्या चहापानाला येऊ शकत नाही असं रितसर आम्ही कळवलेलं होतो. आणि कळवलेलं असताना महाराष्ट्र द्रोहाच्या ज्या ज्या घटना आहेत त्या सुद्धा आम्ही पत्राद्वारे रितसर मुख्यमंत्र्यांना कळविलेल्या आहेत. परंतु या सगळ्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं की बरं झालं देशद्रोहांबरोबर चहापाना घ्यायची वेळ आली नाही, हा मुद्दा विधिमंडळात आज महाविकास आघाडी मांडला. कारण देशद्रोही कोण, विरोधी पक्षाला देशद्रोही म्हटलं आम्ही आमच्या विधान परिषदेत, कोणता विरोधी पक्षाचा सदस्य देशद्रोही आहे, त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल आहे किंवा त्यांनी कोणतं कृत्य केलेलं आहे, अशा प्रकारची विचारणा सभापतींना विचारली. कारण अशा पद्धतीनं देशद्रोही म्हटलं विरोधी पक्षाला वाटतं हे चुकीचं आहे. देशद्रोहाचा स्पेशल कलम आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, त्याच्यातल्या कारवाई काय या सगळ्या स्पष्ट केल्या पाहिजे. आणि महाराष्ट्र द्रोही तर आम्ही म्हटलेलोच आहे, आणि याचा अर्थ महाराष्ट्र द्रोह त्यांनी केलेला हे त्यांनी मान्य केले. महाराष्ट्र द्रोही म्हणणं म्हणजे असं कोणता गुन्हा असण्याचं काही कारण नाही. म्हणून विधिमंडळात आज महाविकास आघाडीने हा मुद्दा मांडलेला आहे. आम्ही सभापतीकडे या विषयावर मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, मुख्यमंत्र्यांनी याच्यात आपली भूमिका मांडावी अशा प्रकारची मागणी आज सभागृहात केलेली आहे. बिलकुल होणार, कारण स्वतः विधिमंडळाच्या सदस्य असलेल्या प्रज्ञाताई सातव यांच्यावर हल्ला झालेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी काही विषयावर आवाज उठवला, तर स्वतः विधिमंडळाच्या सदस्य सातव काहीवर हल्ला झाला निश्चित. महाविकास आघाडी या अधिवेशनात हा मुद्दा घेणार. सर, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना कांदा लागतो, शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव जो आहे तो आपण तात्पुरता बदलून घेणार, कारण की कांद्याला जो भाव आहे तो मुख्य भाव मिळत आहे. त्याचसोबत हरभरा उत्पादन शेतकऱ्यांना सुद्धा याच प्रकारे नासाला सामना करावा लागत आहे. आपण केंद्र सरकारने दिलेलं आश्वासन आठवा की स्वामीनाथन आयोग लागू करून उत्पादन खर्चावर आधारित भाव म्हणजे दीडपट दिला जाणार अशा प्रकारची घोषणा केंद्रानं केली होती. आज 2023 आहे, परंतु अजूनही शेतमालाला भाव मिळत नाही, कापसाची स्थिती अत्यवस्थ करणारी आहे. मला वाटतं सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयात याविषयी सगळ्याविषयी चर्चा चालू आहे. सुप्रीम कोर्टानं सुस्पष्टपणे सूचना या संदर्भात दिलेल्या आहेत, आम्ही त्या हेतून याच्यात पुढे जातो. सुप्रीम कोर्टात चर्चा सुरू असताना सुद्धा मला वाटतं अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने व्हीपच्या संदर्भात सुस्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत. निश्चित अशा कोणी करत असेल तर सुप्रीम कोर्टाच्या निश्चित आम्ही निदर्शनास आलो. परंतु अशा प्रकारच्या फक्त मीडियात बातम्या आल्या, तशा रितसर कागदाच्या नुसार रितसर कोणत्याही व्हीपच्या संदर्भात सूचना आलेल्या नाही. बरोबर आहे, सरकारची योजना आहे, सरकारने प्रत्येक तालुका काय, प्रत्येक शासकीय कार्यालय, प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्ष सुरू करण्यासाठी सांगितलेलं आहे. परंतु हा हिरकणी कक्षाची अवस्था नुसते कागदावर आहे मेजॉरिटी ठिकाणी, आणि ती स्थिती विधिमंडळात सुद्धा आहे. अनेक महिला आमदार मागच्या नागपूरच्या अधिवेशनात आमच्या आहेरताई छोटस बाळ घेऊन आलेल्या होत्या, आणि तिथं त्यावेळेस तात्पुरत्या स्वरूपात हिरकणी कक्ष स्थापन केलं होतं. परंतु
आताच माहिती मिळाली, महिला आमदारांनी सांगितले की हिरक आणि कक्ष या विधिमंडळात सुस्थितीत नाही. वाटतं विधिमंडळाची जी स्थिती आहे तर महाराष्ट्राची काय स्थिती आपण समजून घेतली पाहिजे. कापसामध्ये सुद्धा तसंच चालू आहे. कापूस उत्पादक शेतकरी कापसाचं उत्पादन तर घेतात, परंतु सरकार या ठिकाणी शेतकऱ्याच्या कापसाला भाव देण्याऐवजी ऑस्ट्रेलियातून मोठ्या प्रमाणावर कापसाच्या गाठी खरेदी करतात. मला वाटतं हे परस्पर विरोधी धोरण आहे, कारण आपल्या शेतकऱ्यांनी कापूस चांगल्या पद्धतीनं पिकवल्यानंतर कापूस आयात करण्याची गरज नव्हती. उलट कांद्याची जगामध्ये अडचण आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कांद्याची कमतरता असताना खरं तर कांदा निर्यात केला पाहिजे, परंतु सरकार या दोन्ही गोष्टी शेतकऱ्याच्या हिताच्या विरुद्ध करत नाही ही स्पष्टपणे भूमिका आहे. मुंबई सुशोभीकरणाला काल हिरवा कंदील जो मुख्यमंत्र्यांनी दाखवला आहे, इकबाल सिंग चहल सुद्धा तिथे उपस्थित होते. पण मुंबई आता जगात दुसऱ्या क्रमांकावर असणारं प्रदूषण असणारं शहर आहे, कसं बघतात एकीकडे आपण? मला असं वाटतं हे ज्या घोषणा करतात या शिवसेनेच्या माध्यमातून आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतल्या सुरू झालेल्या आहे. आणि आता काही काम जे चालू आहे मुंबईमध्ये, मुंबई लुटण्याचं काम आताचं सरकार करतं आहे. आणि म्हणून इथं मुंबईचे आमचे मुख्य प्रतोद आहेत, पोतनीस साहेब आहेत, आमचे शिंदे साहेब आहे, हे सभागृहात याविषयी निश्चित आम्ही आवाज उठवू.